नमस्कार, माझं नाव लतिका नवनाथ मारने. मी इकोकारीमध्ये काम करते. इकोकारीमध्ये मी प्लॅस्टिक सेग्रिगेशन, वॉशिंग, कटिंग, विविंग आणि बॉबिन भरण्याचं काम करते. करोना काळामध्ये कामं नव्हती, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या खूप चणचण भासत होती. त्याच्यामुळे मी काम बघायला आले. मग मला हे इथं प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगांपासून बॅगा बनतात हे इकोकारीचं कामाचं समजलं. मग मी इथे कामाला जॉईन झाले आणि छान वाटतं मला इथं काम करून वगैरे. हे इकोकारी म्हणजे ही एक आमची दुसरी फॅमिलीच आहे आणि इथं आम्ही छान सगळं फ्रेंडली असं फ्रीली वगैरे राहतो. आणि घरी आमची जॉईंट फॅमिली आहे. घरातलं काम उरकून थोडंफार मग इथे येऊन मग 9 ते 6 हे आमचं इथलं टायमिंग आहे. मग इथे काम केलं की परत घरी स्वयंपाक वगैरे करून मुलांचा अभ्यास घेऊन असं दिवसभराचं माझं रुटीन चालतं. इथे काम करायला मला विविंग आणि बॉबिन भरायला फार आवडतं आणि छान वाटतं. म्हणजे अजून काही नाही. पण आता पहिले समोर नको थांबू माझ्या. हॅलो, माझं नाव प्रियंका पुंडलिक पाटील आणि मी पुण्यामध्येच राहते. माझ्या घरी आई वडील भाऊ बहीण ही छोटीशी फॅमिली आहे आणि मी ॲज अ व्हिवर म्हणून इथे वर्क करते. इकोकारीमध्ये 1 वर्ष झालं मी इथे जॉईन आहे. आणि फर्स्ट टाईम जेव्हा मी जॉब बघायला आले होते तेव्हा प्रोडक्ट बघितले की ते नवीन नवीन ह्याचे होते, बिस्किट रॅपर वगैरे. सो क्युरिओसिटी होती की हे कसं बनतं म्हणून मी इथे जॉईन केलं आणि आज 1 वर्ष झालं. मी सगळं काम शिकून घेतलेलं आहे आणि मी कॉलेजचं लास्ट इयर माझं बीकॉमचं आहे आणि मी ते ऑनलाईन लेक्चर करते. माझं साईड बाय साईड वर्कसुद्धा आणि कॉलेजसुद्धा दोन्ही मॅनेज होते. आणि माझी जी सॅलरी आहे ती मी एज्युकेशनसाठी यूज करते आणि घरीसुद्धा देते. आणि मला इथे वर्क करायला आवडतं. मला इथं विविंग करायला खूप आवडतं आणि इथे जे आम सगळे एकत्र जे काम करतो ते खूप छान आहेत. एकमेकांना समजून घेतात, सपोर्ट करतात, फ्रेंडली आहेत आणि आमचे सरसुद्धा छान आहेत. सो इथलं वातावरण खूप असं मस्त आहे आणि आनंदी आहे. सो इथे वर्क करायला मला आवडतं. माझा थोडासा इथे कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह झाला आहे. म्हणजे पहिले जास्त बोलत नव्हते, इथं आल्यापासून जरा जास्तच बोलते. म्हणजे छान वाटतं, थोडंसं कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह झाला आहे आणि नवीन काहीतरी शिकायला भेटते. सो तो पण